जय हिंद मित्रांनो, भारत कार्यक्रम में पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे। आज आपण पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आपण नेहमी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर आपण एक त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो की जेणेकरून त्यांना तो विषय तर कळावाच, परंतु त्यांच्यासोबत त्यांच्या मित्रांना व इतरांनाही तो विषय कळावा म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर व्हिडिओ घेऊन येत असतो। आजचा जो प्रश्न केला आहे तो राहुल पाटीलने केलेला आहे। राहुल हा पोलीस भरती आणि आर्मीची दोघांची तयारी करत आहे आणि त्याने मला याचा स्क्रीनशॉट पाठवला। आपण बघूया राहुलच्या प्रश्नावरचं काय उत्तर निघतं आणि याच राहुलच्या प्रश्नाला आपण पुढं मी माझ्यातर्फे थोडं वाढवून प्रश्न घेतलेला आहे। 3.52 वर्षाचे रूपांतर वर्ष महिना दिवस तास मिनिट सेकंदात आपल्याला करायचं आहे। राहुलने ओरिजिनल जो प्रश्न पाठवला तो हा पाठवला होता, त्याचं थोडं मी वाढीव करून प्रश्न वाढवलेला आहे। तर आता बघा या प्रश्नाचं उत्तर कसं निघणार। मित्रांनो बघा, 3.52 तासाचे रूपांतर तास मिनिट व सेकंदात आपल्याला करायचं आहे। तर बघा, तास तासापेक्षा लहान असतो सेकंद, सॉरी मिनिट, आणि मिनिटापेक्षा लहान असतो तास। तासापेक्षा लहान असतो मिनिट आणि मिनिटापेक्षा लहान असतो सेकंद। मित्रांनो जर एकूण तासांचं रूपांतर केलं तर एकूण दिवसामध्ये 24 तास असतात। दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात। प्रत्येक तासामध्ये 60 मिनिट असतात आणि प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद असतात। तर याचाच वापर करून आपल्याला या ठिकाणी उत्तर सोडवायचं आहे। बघा मित्रांनो, ही जी पहिली पूर्णांक क्वांटिटी आहे हे तर कन्फर्म आपल्याला, हे 3 तास आहे म्हणजे इथं आपल्याला याचा वापर करायची गरज नाही। तास आपल्याला ऑलरेडी देऊन ठेवलेले आहे, तास आहे 3 तास। मात्र 0.52 अर्थ 52 मिनिट होत नाही, कारण की हा जो 0.52 आहे 5:2 तो हा 100 भाग असतो, याला आपल्याला 60 भागामध्ये रूपांतर करावं लागेल, कारण की मिनिट नेहमी 60 जातात, 61 मिनिट होत नाही, पुन्हा 60 पुन्हा 1 सुरुवात स्टार्ट होत असते। म्हणून आपण काय करणार, 0.52 गुणिले 60 करणार मिनिटामध्ये रूपांतर करण्यासाठी। तर 3 तास तर मला इथं कन्फर्म आहे, परंतु 0.52 अर्थ किती मिनटं हे आपल्याला शोधायचं आहे। तर या ठिकाणी यांचा गुणाकार करतो, 6 ने 2 गुणलं, 6 × 2 = 1202, हातच्याला गेला 1, 6 × 5 = 30 आणि 1 = 31 हा 0 ॲज इट इज इथं ठेवणार। इथं 2 पॉईंट आल्यामुळे 2.0 आल्यामुळे या ठिकाणी आपण पॉईंट ठेवणार आणि ही जी पूर्ण संख्या आलेली आहे तर ही पूर्ण संख्या म्हणजे इथं 31 मिनिट झाले। पुन्हा आता प्रश्न 0.20 आहे। 0.20 अर्थ इथे 20 सेकंद होत नाही, हा पुन्हा 0.20 या ठिकाणी 100 भाग आहे, याला आपल्याला 60 भाग करावा लागेल सेकंदासाठी। तर पुन्हा आपल्याला 0.20 60 गुणावं लागेल। तर या ठिकाणी 0.20 गुणीला मी काय करतो, इथं 60 करतो, 6 × 2 = 12, त्याच्यावर 1 आणि 2 0, मागच्या वेळेस इथं 1 0 होता म्हणून मी इथं 1 घेतला, मात्र इथं 2 0 आहे म्हणून इथं 2 0 घेतले। पुन्हा 0.2 आले, 1 आणि 2, तो इथं पॉईंट ठेवला। हा जो पूर्णांक भाग आहे तो आपल्यासाठी इथं काय असणार आहे, सेकंद। तर याचा अर्थ झाला इथं 12 सेकंद। इथं पुढे 0 0 आल्यामुळे इथं पुन्हा 60 गुणायची गरज नसणार आहे। मित्रांनो तर 3.52 चे रूपांतर तास मिनिट व सेकंदात अशा पण झाले, 3 तास 31 मिनिट 12 सेकंद। आता हाच प्रश्न मी पुढं माझ्यातर्फे वाटतं वाढवलेला होता, आपण याला अजून थोडं डीपमध्ये घेऊया। 3.52 वर्षाचे रूपांतर वर्ष महिना दिवस तास मिनिट सेकंदामध्ये आपल्याला करायचं आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात मोठी क्वांटिटी जी आहे ती वर्ष आहे, सगळ्यात मोठी क्वांटिटी वर्ष आहे। वर्षापेक्षा लहान असतो महिना, वर्षापेक्षा लहान असतो महिना, महिन्यापेक्षा लहान असतो दिवस, दिवसापेक्षा लहान असतो तास, तासापेक्षा लहान असतो मिनिट आणि मिनिटापेक्षा लहान असतो सेकंद। मिनिटापेक्षा लहान असतो सेकंद। आता या ठिकाणी अजून एक बघायचं आहे आपल्याला, एका वर्षामध्ये 12 महिने असतात, महिने, एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात। आता इथं काही विद्यार्थ्यांना असाही प्रश्न होईल की काही महिने 31 असतात,
काही महिन्यामध्ये 30 दिवस काही महिन्यामध्ये 28 दिवस तर काही महिन्यामध्ये 29 दिवस असतात. मात्र मित्रांनो इथं जो आपण आयडियल महिना जो घेतो जो सगळ्यांना लागू असतो जसं आपण जर कुठल्याही पगारी क्षेत्रात गेलं तर तिथं 30चा महिना असतो किंवा बँकिंग क्षेत्रात गेलो तिथं 30चा महिना असतो. तर या ठिकाणी जो आपण आयडियल महिना घेतलेला आहे तो 30चा घेतलेला आहे. त्याच्यानंतर दिवसापेक्षा लहान जो असतो तो असतो तास आणि एका दिवसामध्ये 24 तास असतात आणि प्रत्येक तासामध्ये 60 मिनिट असतात आणि प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. तर इथं याकरता मी असं घेतलं की आपल्याला नेमकं पॉईंटला कोणत्या क्वांटिटीने गुणायचं आहे ते लक्ष देण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आता या ठिकाणी 3.52 मध्ये हा 3 जो आहे हा पूर्णांक हे तर कन्फर्म झालं हे 3 वर्ष. मात्र 0.52 अर्थ इथं 12 महिने झाले नाही. तर वर्षापेक्षा लहान कोण आहे वर्षापेक्षा लहान आहे महिना. म्हणजे मला 0.52 रूपांतर मला महिन्यामध्ये करावं लागेल. तर ते रूपांतर कसं करणार बघा 0.52 गुणिले 12 करणार. 0.52 गुणिले 12 कारण की वर्षापेक्षा लहान आहे महिना आणि एका वर्षात टोटल 12 महिने असतात म्हणून मी 0.52 12ने गुणलं. 12 × 24 = 4 हच्च्याला गेला 2 पुन्हा 12 × 5 = 60 साठने हच्च्याचे 2 टोटल झाले 62 गुणाकाराला 624 इथं 1 आणि 2 दशांश चिन्ह आहे 2 पॉईंट आहे म्हणून इकडून या साईडने 1 आणि 2 इथं 2 दशांश चिन्ह नंतर मी तर पॉईंट दिला आणि हा जो पूर्णांक भाग आहे तो मला या ठिकाणी भेटला महिना. तर इथं मला भेटला 6 महिने. त्यानंतर पुन्हा प्रश्न आहे 0.24 तर 6 महिन्यानंतर जो लहान असतो तो असतो दिवस. तर 0.24 रूपांतर मला इथं 24 दिवस होत नाही. तर 0.24 रूपांतर मला दिवसामध्ये करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी 0.24 गुणिला मी काय करणार मित्रांनो 30 करणार. म्हणजे मला रूपांतर दिवसांमध्ये मिळेल. पुन्हा या ठिकाणी डायरेक्ट गुणाकार करतो 3 × 12 = 2 हच्च्याला गेला 1 पुन्हा 3 × 6 = 7 आणि त्याच्यावर हा 1 0 हा जो इथला 30 वरचा 0 तो इथं घेतला. पुन्हा 2 दशांश चिन्ह 1 आणि 2 तर या ठिकाणी मी 2 पॉईंट घेतले 1 आणि 2 तर या ठिकाणी पॉईंट ठेवला. हा जो भाग आहे पूर्ण आलेला भाग तर तो आहे इथं 7 दिवस. पुन्हा आता मित्रांनो दिवसापेक्षा लहान कोण असतो दिवसापेक्षा लहान आहे तास. तर मला 0.20 तर 20 तास होत नाही. तर 0.20 रूपांतर मला तासामध्ये करण्यासाठी मला इथं 24ने गुणावं लागेल कारण की एका दिवसात 24 तास असतात. तर इथं 0.20 पुन्हा गुणिले मी काय केलं 24 केलं. डायरेक्ट जर गुणाकार केला 24 × 24 = 48 त्याच्यावर हा 1 0 घेतला 2 दशांश चिन्ह आले 1 आणि 2 म्हणून इथं पॉईंट घेतला. तर हा जो पूर्ण भाग आला हा पूर्ण भाग म्हणजे इथं काय मिळाला मित्रांनो मला मिळाला 4 तास. तर इथं आला 4 तास. पुन्हा इथं मला 0.80 मिळाला. तासापेक्षा लहान कोण असतो मित्रांनो तासापेक्षा लहान असतो मिनिट. पुन्हा 0.80 म्हणजे 80 मिनिट झाले नाही. तर 80 मिनिटाचं रूपांतर मला यामध्ये 0.80चं रूपांतर मला इथं मिनटामध्ये करायचं आहे. तर मिनटामध्ये करण्यासाठी पुन्हा मी 0.80 गुणिला 60 करणार. 6 × 8 = 48 त्याच्यानंतर 1 आणि 2 0 घेतले 2 दशांश चिन्ह 1 आणि 2 म्हणून पॉईंट आला इथे. तर हा जो पूर्णांक भाग आला तो आला इथं 48 मिनिट. मात्र या ठिकाणी पुढं मला सेकंदात रूपांतर करायची गरज नाही कारण की इथं 0.00 आला. हा जरी इथं 5, 2, 3 काही जरी आला असता तरी सेकंदात रूपांतर करण्यासाठी पुन्हा 60ने मी गुणलं असतं. मात्र इथं 0-0 आल्यामुळे आपण इथं स्टॉप करणार. तर याचा अर्थ असा झाला 3.52 वर्षाचे रूपांतर वर्ष महिने दिवस तास मिनिट सेकंदात करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3.52 म्हणजे 3 वर्ष 6 महिने 7 दिवस 4 तास 48 मिनिट असं याचं रूपांतर झालं आहे मित्रांनो. तर आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. या व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा.
तुम्ही चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे आमचे जे नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ आहेत किंवा जे जुने झालेले व्हिडिओ आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो, आपला क्लासची सुरुवात झालेली आहे. सोमवारपासून आपण क्लास सुरू केलेला आहे. ऑफलाईन ऑनलाईन दोघी पद्धतीने आपला क्लास चालणार आहे. ज्यांना ऑफलाईन शक्य आहे तर नाशिकमध्ये ते ऑफलाईन येऊन क्लासला बसू शकतात. जे लांबचे विद्यार्थी आहे, बाहेर गावचे, बाहेर सिटीचे विद्यार्थी आहे, बाहेर जिल्ह्याचे विद्यार्थी आहे, ते ऑनलाईन आपल्याला जॉईन झाले तरी सुद्धा चालेल. जो विषय इथं ऑफलाईन शिकवण्यात येणार आहे, ॲट द सेम टाईमला तेच लेक्चर आपलं इथं ऑनलाईनसुद्धा गुगल मीटच्या माध्यमातून चालणार आहे. त्याकरता त्वरित लवकरांनी सगळ्यांनी प्रवेश घ्या, कारण की पोलीस भरती आणि एम पी एस सी डिक्लेअर झालेली आहे. कधीही परीक्षा येऊ शकते मित्रांनो, तर तुम्ही नेहमी तत्पर असलं पाहिजे. आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याची कमेंट टाका. तुम्हालाही काही प्रश्न जर काही प्रॉब्लेम असतील तर विचारू शकतात. स्क्रीनशॉट पाठवून आम्हाला तुम्ही पाठवू शकतात प्रश्न. त्याच्यावर आम्ही नेहमीसारखे व्हिडिओ तयार करून आम्ही तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचवू. मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो जय हिंद. मित्रांनो तुमचा दिवस शुभ जावो. धन्यवाद.